विदर्भ में विविध जगह नाथ संप्रदाय के धार्मिक स्थल है इनमें से नागपुर जिले के सावनेर तालुका में सावनेर से केवल 15 किलोमीटर की दूरी पर कोलार डैम के किनारे ग्राम तेलन खेड़ी के पास स्थापित नवनाथ आश्रमनाथ नाथ भविकोका श्रद्धा स्थल है 10 एकड़ के घने जंगल में फैले इस परिसर में 20 साल पूर्व स्थापित परिसर में भव्य नवनाथ मंदिर दत्त मंदिर गजानन मंदिर स्थापित है पीपल उमर और बरगद के पेड़ एक ही जगह होने के कारण अनेक भक्तगण इस पेड़ के नीचे बैठकर धार्मिक ग्रंथों का पाठन करने आते हैं आश्रम में साल भर विशेष मौके पर विविध धार्मिक कार्यक्रम का आयोजन किया जाता है आश्रम परिसर में विविध जाति के पेड़ पौधे पक्षी होने के कारण अनेक निसर्ग प्रेमी यहां आते हैं उसी प्रकार भारी संख्या में भक्तगण मंदिरों में दर्शन करने आश्रम में हाजिरी लगाते हैं इस प्रकार की जानकारी व्यवस्थापक कृष्ण राव गिरडे ने दी है आज पास पास वर्षा पूर्वी तेलंगखेडीमध्ये जे कोलार डॅमचं जो तलाव आहे त्याच्या बाजूला नवनाथ सेवा प्रतिष्ठानची स्थापना आमचे आजोबा आणि या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती माजी शिक्षक कृष्णरावजी गिरडे यांनी केलेला होता आणि तेपासून ते आस्थागाय या आश्रमाचा या परिसराचा खूप विकास झालेला आहे इथे सर्वात आधी नवनाथ मंदिराची स्थापना त्यांनी केलेली होती त्यानंतर श्री नवनाथांच्या मूर्त्या इथे बसवण्यात आल्या मागे जे तुम्ही बघताय ते गजानन मंदिराची स्थापनासुद्धा याच मंदिरात या पाच सहा वर्षाचा कालावधीत झालेला आहे आणि श्री दत्त मंदिरसुद्धा याच परिसरामध्ये आहे तर फार निसर्गरम्य वातावरण इथे आहे गावखेड्यातून आणि पंचक्रोशीतून त्याचप्रमाणे विदेशातून सुद्धा न्यूझीलँड ऑस्ट्रेलियातून सुद्धा लोक इथे दर्शनासाठी आलेले आहेत महाराष्ट्रातल्या कोपरा कोपऱ्यातून लोक इथे आलेले आहे कृष्णरावजी गिरडे यांची सगळे भेट घेतात त्यांनी पुस्तकं याबद्दल चर्चा होतात अध्यात्माविषयी विषयी ते चर्चा होतात त्यामुळे हे सगळं देवस्थान आणि हे पूर्ण ठिकाण एक प्रकारे आ, सावनेर तालुक्यासाठी एक आकर्षक प्रेक्षणीय स्थळ बनू शकतं नक्कीच मौदा से बीसीएन न्यूज लिए संजय गेडे की रिपोर्ट